जरांगी पाटिल मराठा आरक्षण के लिए पूरे महाराष्ट्र में भ्रमण करे हैं। आज पाटिल ने सरकार को फिर अल्टीमेटम दिया है। इस अल्टीमेटम पर नेशनल ओबीसी फेडरेशन के अध्यक्ष बबनराव तायवाड़े ने कहा कि हम मराठा आरक्षण का समर्थन करते हैं, लेकिन पाटिल जो मांग कर रहे हैं हम उसे इजाजत नहीं देंगे। इस समय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबन राव तायवाड़े ने प्रतिपादन किया कि पाटिल केवल कुनबी जाति प्रमाण पत्र और ओबीसी में प्रवेश के बारे में बात कर रहे हैं। अगर राज्य सरकार ऐसा करती है तो महाराष्ट्र में हर ओबीसी अपना घर छोड़ विरोध करेगा। हमने राज्य सरकार के साथ भी बैठक की है। सरकार ने हमें ये भी आश्वासन दिया है कि वह मराठा समुदाय को ओबीसी से हिस्सा नहीं देगी, लेकिन जिस दिन सरकार जरांगी पाटलों के दबाव में आकर आरक्षण देने के लिए कदम उठाएगी, उस दिन ओबीसी सभा इस सभा से 5 गुना बड़ी हो जाएगी। मैं एवढं सांगेल की जरांगी पाटील हे त्यांच्या मागणीसाठी संघर्ष करीत आहे, संपूर्ण मराठा समाजासाठी संघर्ष करत आहे, त्यांनी तो करावा, त्यांच्या आंदोलनाला मी शुभेच्छा देतो। परंतु वारंवार ते जे मागणी करतात त्याला मात्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे। की कधी म्हणतात ते ओबीसी मधून आरक्षण द्यावं, कधी म्हणतात सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, या दोन्ही मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे। तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याबद्दल दुमत नाही, आम्ही त्यांच्याशी राहू। पण जेव्हा जेव्हा त्यांच्यातर्फे अशा प्रकारची मागणी येईल की आम्हाला ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं, तेव्हा किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी जेव्हा जेव्हा मागणी होईल आणि त्यांची मागणी सरकार पूर्ण करण्याच्या मानसिकतेत आहे हे ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल, त्या दिवशी या संपूर्ण महाराष्ट्रातील गल्ली बोळीतील ओबीसी घराच्या बाहेर निघेल आणि त्यांच्या या मागणीला म्हणजे सरकारच्या त्या इच्छेला विरोध करेल। कुठल्याही परिस्थितीत काही झालं तरी ओबीसीला सध्या जे 19% आरक्षण मिळते त्याच्यामधनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, किंवा सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येऊ नये, याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा विरोध आहे, संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि तो कायम नेहमी करता राहणार आहे। नाही हे बघा, ते आंदोलन करतात, आंदोलनकर्त्यांनी सरकारला अल्टिमेट द्यावा लागतो, ते देत आहेत, त्यांना काय द्यायचं काय नाही तो सरकारचा प्रश्न आहे। त्यांचंही भांडण सरकारशी आहे, आमचंही भांडण सरकारशी आहे, निर्णय सरकारला घ्यायचा आहे। काय त्यांना कुठून आरक्षण द्यायचं काय द्यायचं सरकारने त्याचा विचार करावा आणि जो योग्य वाटेल ते त्यांनी करावं। पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता 1% ओबीसीचं आरक्षण कमी होता कामा नये आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देता कामा नये, ही मागणी आहे राहील, याबद्दल दुमत नाही। आता सध्या आमची वेटांवरची भूमिका आहे की आताच 29 तारखेला सरकारसोबत आमची चर्चा झाली आणि सरकारने आम्हाला आश्वस्त केलं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मराठा समाजाला देणार नाही आणि ओबीसी मधलं सुद्धा ओबीसीला जे काही आरक्षण मिळतं त्याच्यामधलं त्यांना आरक्षण आम्ही देणार नाही। अशा प्रकारे सरकारने आम्हाला आश्वस्त केल्यामुळे, हमी दिल्यामुळे आता आमची वेटांवरची भूमिका आहे की आम्हाला दिलेलं आश्वासन सरकार पाळते की जरांगी पाटलाच्या या आंदोलनाच्या बळी पडून त्यांच्या दबाव तंत्राखाली येऊन आम्हाला दिलेला शब्द फिरवते की काय। ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल की सरकार आपला शब्द फिरवते आहे, त्यांच्या बाजूने जात आहे, त्या दिवशी आज जेवढी सभा आपल्याला दिसली त्याच्यापेक्षा 4-5-10 पट सभा तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये दिसेल आणि पूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी हा पेटून उठेल। कारण आज ओबीसींची संख्या 60% आहे, बिहारमध्ये 63% दिसून आलेली आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची संख्या 60% आहे। हा 60% ओबीसी गल्ली बोळ्यातून जेव्हा बाहेर येईल, रस्त्यावर येईल आणि आपल्या संविधानिक अधिकारासाठी लढेल तेव्हा शक्ती प्रदर्शन दिसेल की ओबीसी काय आहे आणि मग आम्ही दाखवून देऊ की आम्ही आमच्या ताटातलं कुणालाही देणार नाही। त्यांना द्या, आमच्यापेक्षा चांगलं त्यांना द्या, आमचा विरोध नाही पण आमच्यातलं नाही, ही भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाची कालपण होती, आजपण आणि उद्यापण राहणार। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।